लकी मला थोडं बोलायचंय. लकी अरे तू तू का खोटं बोललास? कशाबद्दल बोलतेस तू? लकी प्लीज तुला माहिती मी कशाबद्दल बोलते. मावशीने मला सगळं सांगितलंय. लकी अरे तिला फक्त खरं सांगायचं होतं ना, मग का थांबवलंस तू तिला? माझ्यावर रागवण्याच्या आधी ना ऐक, त्यावेळी माझी फॅमिली किती चिडली होती. अरे पण ऐक, मावशीने त्यावेळी हे सगळं सांगितलं असतं तर इमॅजिन कर काय झालं असतं. दादूस किती चिडला होता, घरचे किती चिडले होते. म्हणून मावशीला सांगितलं की ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस आणि मीही नाही सांगितली कोणाला. अरे पण तुला कळतंय का? हा ठीक आहे, ओके, तुला वाटतंय ना माझी चूक झाली आहे, आय एम सॉरी. चल घरी जाऊन सगळं घर खरं सांगून टाकलं. चल चल ना. नाही कळतंय मला तुला काय म्हणायचंय ते. कळतंय ना, म्हणजे आता तुझा माझ्यावर राग नाही. माझा तुझ्यावर राग नाहीच आहे रे लकी, खर तर मी स्वतःवरच नाराज आहे. रागाच्या भरात मी त्या वीरला विचारायला काय काय बोलले. काय यार मी काय हे बोलतच, कधी कधी ना तू खूप जास्त विचार करतेस. मे बी ए कुठे चाललीस तू? मीरला सॉरी म्हणायला. आता वातावरण गरम, जरा शांत हो. तुला माहितीये मिहिर दादूसचा भक्त आहे. सेंटी होऊन जर त्याने ही गोष्ट दादूसला सांगितली तर किती मोठा राडा होईल, आणि याची जबाबदार तू अशी. अरे पण सॉरी तर म्हणून. आई दोन तीन दिवस जाऊ दे, सगळं शांत हो. ऐक मिका, खूप उशीर झालाय, तू घरी जाऊन आराम कर. गुड नाईट. गुड नाईट. दोन तीन दिवसांनी नवीन आयडिया काढेन, पण तुला मिहिरला सॉरी म्हणू देणार नाही. त्या मिहिरमुळे दादूसने मला मारलं, त्याला मी मिहिकाचं प्रेम कधीच मिळू देणार नाही.